हेलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो। आज आपण घेत आहोत इयत्ता 10वी विषय गणित भाग एक। प्रकरण आपले सुरू आहे सांख्यिकी, त्यामध्ये मित्रांनो सराव संच 6.1 ला आपण सुरुवात केली होती आणि आज आपण घेत आहोत सराव संच 6.1 चा दुसरा भाग, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत गृहित मध्य पद्धती, जी अतिशय महत्त्वाची। त्यामुळे व्हिडिओ जॉईन होतो शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचप्रमाणे मित्रांनो चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉनच्या बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सगळे अपडेट्स मिळतील। सांख्यिकी प्रकरण आपलं चालू आहे आणि सराव संच 6.1 ला आपण सुरुवात केली होती, त्यामध्ये आपण सरळ पद्धतीने मध्य काढणे हे शिकलो आहोत। आज घेणार आहोत गृहित मध्य पद्धती, नेमकी ही कशी असते आणि त्यावरनं मध्य कसा काढायचा हे आपण शिकणार आहोत। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, शेवटपर्यंत बघा। सुरुवात करूया। आता मित्रांनो गृहित मध्य पद्धतीमध्ये नेमके साधारण स्टेप्स काय असतात ते जर आपल्या लक्षात राहिल्या ना तर आपण सहजपणे ती गणित सोडवू शकतो। बघा काय आहेत, 5 उभे स्तंभ आपल्याला काढायचे असतात। अर्थात मित्रांनो जी आपली सरळ मध्य पद्धती होती त्यामध्ये होते 4 उभे स्तंभ, इथे एक वाढणार आहे 5 उभे स्तंभ। पहिल्या स्तंभामध्ये वर्ग, जे की आपण मागच्या पद्धतीत लिहित होतो। दुसऱ्या स्तंभात वर्ग मध्य, जे आपण मागच्या पद्धतीत सुद्धा लिहिला होता, म्हणजे पहिले दोन स्तंभ मित्रांनो सेमच आहेत। आता तिसरा जो आहे मित्रांनो स्टेप आपण म्हणूया त्याला, त्यामध्ये गृहित मध्य जो आहे ना तो आपल्याला निवडायचा आहे। आता हा गृहित मध्य निवडणार कसा, तर मित्रांनो जो दुसरा स्तंभ आहे वर्ग मध्याचा त्यामधील जे अंक असतील त्यापैकीच एक निवडायचा असतो। विशेषतः शक्यतोवर तो मधला घेण्याचा प्रयत्न करा किंवा सर्वात मोठा जो आहे ना तो घेतला तरीही चालतो, त्याचा काही फरक पडत नाही। मधला निवडा किंवा मोठा वर्ग मध्य जरी असेल तो निवडा, त्याला गृहित मध्य असं नाव द्या, तो एने दर्शवा। ज्यावेळेस आपण मित्रांनो गणित घेणार ना त्यावेळेस ते करणारच आहे। मग तिसऱ्या स्तंभात काय करायचं, तिसऱ्या स्तंभामध्ये तुम्हाला डीआय ची किंमत काढायची आणि ही कशी मिळेल मित्रांनो, तर ही मिळणार आहे एक्स आय वजा ए। एक्स आय म्हणजे वर्ग मध्य आणि त्याच्यातनं वजा करणार गृहित मध्य जो की तुम्ही निवडलेला आहे, मोठा असेल किंवा मधला असेल तो वजा करत जायचा, तो तिसरा स्तंभ तुमचा तयार होणार आहे। चौथ्या स्तंभात मित्रांनो वारंवारता जी की तुम्हाला दिलेली असते तोच लिहायचा आहे आणि पाचव्या स्तंभात एफ आय गुणले डीआय आणि एफ आयचा गुणाकार करायचा तो लिहायचा आहे। मित्रांनो चौथ्या स्तंभाच्या तळाशी जो एफ आय लिहिणार आहे त्याचा समेशन ऑफ एफ आय काढणार शेवटी, म्हणजेच काय करणार तळाशी लिहिणार त्यांची बेरीज। त्याचप्रमाणे पाचव्या स्तंभात सुद्धा एफ आय डीआय यांचा गुणाकार, समेशन ऑफ एफ आय डीआय म्हणजेच त्यांची बेरीज आपल्याला करायची। अशा पद्धतीने मित्रांनो हे स्तंभ तयार झाल्यावर तुम्हाला डी बार काढायचा आहे। आता हा डी बार कसा काढणार, तर समेशन ऑफ एफ आय डी आय छेद समेशन ऑफ एफ आय हे सूत्र वापरायचं, तो तुम्हाला डी बार मिळेल। या पद्धतीने डी बार मिळेल आणि त्यानंतर मध्य काढणार, मध्य बरोबर जो की एक्स बारने आपण दर्शवतो, एक्स बार बरोबर ए जो गृहित मध्य आहे आणि डी बार जो की आता आपण काढलेला असू। अशा पद्धतीने मित्रांनो ही पद्धत आहे गृहित मध्य पद्धती। आणि फ्रेंड्स ज्यावेळेस आपण गणित शिकू त्यावेळेस डिटेल अभ्यास करणार, त्यामुळे व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत बघा। चला मित्रांनो सुरुवात करूया दुसरं गणित 6.1 मधील। आता मित्रांनो दुसरं गणित बघा काय, एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत येणाऱ्या वाहनांकडून जमा होणारा कर रुपयात आपल्याला दिला आहे आणि वाहनांची संख्या दिलेली आहे। ओके, वारंवारता सारणी आपल्याला दिली आहे, त्यावरून जमा होणाऱ्या कराचे गृहित मध्य पद्धतीने मध्य काढा। आता फ्रेंड्स जमा होणारा कर जो रुपयांमध्ये तो 300 ते 400, 400 ते 500 हे झाले थोडक्यात वर्ग, आणि वाहन संख्या म्हणजेच काय, ही असणार आहे वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ आय। ओके फ्रेंड्स, मग आता सुरुवात करूया। मी तुम्हाला आधीच सांगितलंय मित्रांनो आपल्याला लक्षात घ्या 4 स्तंभ सरळ पद्धतीत काढतो आणि 5 स्तंभ आपण काढतो गृहित मध्य पद्धतीत। त्याप्रमाणे मित्रांनो 5 मी काढून ठेवलेले आहेत, पहिला वर्ग तोही लिहून ठेवलाय जेणेकरून आपला टाइम वाचेल, जो वर्ग आहे तोच इथे लिहिलाय। आता काढायचा आहे वर्ग मध्य। मित्रांनो वर्ग मध्ये आपण मागच्या गणितांमध्ये सरळ मध्य पद्धतीमध्ये काढायला शिकलो होतो। काय करतो आपण, 300 आणि 400 मध्ये कोणती संख्या येते तर ती येते 350, किंवा 300 अधिक 400 भागिले 2 म्हणजे 700 भागिले 2 म्हणजे तीही येते 350। हा झाला 350। मित्रांनो इथे काय येणार, अर्थात 450 इथे येणार, 550 इथे येणार, 650 आणि इथे येणार 750। मित्रांनो दुसरा स्तंभ तुम्ही सहज काढू शकाल। आता प्रश्न आहे गृहित मध्य म्हणजे ए, गृहित मध्य आपल्याला निवडायचा आहे, तो कसा निवडणार, शक्यतोवर मधला निवडा,
किंवा सर्वात मोठा निवडला तरीही चालेल। आपण इथे निवडूया मधला हा गृहित मध्य जो कि ए ने दर्शवला होतो त्याला या पद्धतीने लिहून टाका। ओके मग मित्रांनो गृहित मध्य किती आहे तर तो आहे 550। पुन्हा एकदा सांगतोय गृहित मध्य कोणताही घेतला तरी चालेल पण शक्यतो वर मधला निवडा मोठा निवडा कोणताही घेतला तरी चालतो लक्षात असू द्या। ओके फ्रेंड्स दुसरा तर झालाय स्तंभ आता आहे तिसरा त्यामध्ये डी आय आपल्याला काढायचा असतो आणि विचलन। आता एक्स आय म्हणजे काय तर हे सगळे टर्म्स एक्स आय म्हणजे या सगळ्या टर्म इथे लिहितो एक्स आय त्या त्या रो मध्ये टाकायचे आणि ए आपण घेतला 550 त्यामुळे इथे लिहितो 550। मग आता मित्रांनो या स्टेप मध्ये इथे नेमकं काय येणार एक्स आय इथे आहे 350 350 मधनं 550 गेले तर येतात मित्रांनो -200 त्यामुळे इथे येणार -200। आता इथे काय लिहिणार तर इथे एक्स आहे 450 तर 450 मधनं 550 गेले म्हणजे -100 इथे एक्स आय तर आहे 550च मग 550 मधनं 550 गेले येणार उत्तर 0। हा आहे एक्स आय मित्रांनो 650 त्याच्यात 550 घालवा म्हणजे 100 आणि इथे पुन्हा 750 मधनं 550 गेले म्हणजे येणार 200। तिसरा कॉलमही आय होप तुम्हाला कळाला असेल सोपा होता। आता एफ आय चौथा कॉलम मित्रांनो दिलेला असतो वाहन संख्या ती 80 110 120 ती जशीच्या तशी लिहून टाका 80 110 120 70 आणि 40। ओके फ्रेंड्स आता शेवटचा कॉलम काय तर एफ आय इंटू डी आय एफ आय हा आहे डी आय आहे म्हणजे यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे मित्रांनो 8 × 2 = 16 पुढे 3 0 म्हणजे झाले 16000 मात्र चिन्ह आहे वजा त्यामुळे इथे येणार -16000। ओके फ्रेंड्स 100 × 110 मित्रांनो -11000। ओके फ्रेंड्स 0 × 120 मित्रांनो येणार 0 आणि फ्रेंड्स 100 × 70 म्हणजे येणार 7000 आणि 4 × 2 = 8 म्हणजे 2 × 3 = 0 म्हणजे 8000। अशा पद्धतीने तुम्हाला शेवटचा कॉलम सर्च करता येईल। आता मित्रांनो समेशन ऑफ एफ आय आपल्याला लागतो लक्षात घ्या समेशन ऑफ एफ आय आहे हा समेशन ऑफ एफ आय म्हणजे यांची बेरीज ती किती येते बघा। आता नीट लक्षात घ्या मित्रांनो या सर्वांची आपल्याला बेरीज करायची 110 × 80 किती झाले 190 आणि 20 झाले 210 आणि पुन्हा हे 11 म्हणजे मित्रांनो हे होतात 420 310 मध्ये 110 मिळवले आले 420। ओके फ्रेंड्स हे झाले 420। आता मित्रांनो यांची पण बेरीज करायची आहे समेशन ऑफ एफ आय डी आय। आता फ्रेंड्स इथे लक्षात घ्या हे वजा आहेत वजाबाजांची आपण बेरीज केली तर ते +27000 मिळत आहेत आणि जे 7 × 8 = 15 झाले हे 15000 मग -27000 + 15000 यांची बेरीज केली तर ती मिळणार वजा मिळेल -27 मोठा आहे म्हणजे -12000। ओके फ्रेंड्स हा झाला -12000। आता मित्रांनो समेशन ऑफ एफ आय डी आय एफ आय काढलाय समेशन ऑफ एफ आय डी आय काढलाय आता आपल्याला काढायचा असतो डी बार। डी बार कसा काढतात तर मित्रांनो यांचा भागाकार समेशन ऑफ एफ आय डी आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय किती होतात बघा -12000 आणि -420। ओके फ्रेंड्स यांचा भागाकार जो आहे ना तो आपल्याला करायचा आहे 0 0 घालून टाका 1200 ला 42 ने भागा अर्थात मित्रांनो उत्तर जे ना ते वजा येणार आहे तर ते काय येतं तर मित्रांनो हा भागाकार तर तुम्ही सहज करू शकाल आय होप तुम्हाला तो येईल आपण वेळ घालूया नको याचं उत्तर येतं आहे पूर्णांकात उत्तर येत नाही याचा पूर्णांकात आहे -28.57 हा भागाकार तुम्ही सहज करणार। ओके आता मित्रांनो -28.57 याचं उत्तर आलंय। आता मध्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे मध्य बरोबर गृहित मध्य पद्धतीने मध्य कसा काढला तो ज्याला एक्स बार ने आपण डिनोट करतो a + d बार। मित्रांनो ए म्हणजे काय तर गृहित मध्य जो आपण आधी मानला होता ना तो म्हणजे 550 तो इथे येणार 550 आणि अधिक त्याच्यात मिळवायचे आहेत -28.57 हा आहे डी बार लक्षात घ्या डी बार आहे लक्षात घ्या फ्रेंड्स हा होता डी आय हा डी आय डी बार मध्ये फरक आहे डी बार म्हणजे या दोघांचा भागाकार। ओके त्याची किंमत टाकतोय मी -28.57 म्हणजेच काय मिळालं 550 मधनं 28.57 वजा करा मग मित्रांनो तुम्हाला उत्तर मिळेल याचं जे उत्तर येणार आहे ते येईल 521.43 521.43 हा झाला मित्रांनो मध्य लिहून टाका जमा होणाऱ्या कराचा मध्य जो आहे तो आहे 521.43 रुपये। ओके फ्रेंड्स
अशा पद्धतीने हे गणित जे ते आपल्याला सर्च करता येतं. पुढचं गणित याच पद्धतीवरचं आहे, गणित नंबर 5, सॉरी गणित नंबर आहे 4. काय दिले बघा, काही बागायतदारांच्या संत्र्यांच्या उत्पादनांची वारंवारता वितरण सारणी दिली आहे, त्यावरून उत्पन्नाचा मध्य गृहित मध्य पद्धतीने काढा. उत्पन्न दिले मित्रांनो हजारामध्ये, लक्षात घ्या हजारामध्ये 25 ते 30 हजार, असं वाचताना आपल्याला हे वाचावं लागेल. 25 ते 30 हजार मध्ये बागायतदारांची संख्या 20, 30 ते 35 हजार उत्पन्न घेणाऱ्यांमध्ये आहे 25. या पद्धतीने ही आपल्या वारंवारता सारणी दिली आहे. चला मित्रांनो सुरुवात करूया, वर्ग उत्पन्न मध्ये काय येणार मित्रांनो, तर पहिला 25-30 लिहूया, 25-30 अर्थात 25 हजार 30 हजार रुपये ते लक्षात घ्या. 30-35 उत्तर लिहिताना आपल्याला 25-30 लिहून चालणार नाही, जे उत्तर येईल ते हजारमध्ये लिहावं लागेल लक्षात घ्या. 35-40 नंतर आहे मित्रांनो 40-45 आणि शेवटचा आहे 45-50. ओके वर्गमध्ये मित्रांनो 25 आणि 30 याचा मध्य काय येईल, तर याची मधली संख्या 27.5. 30 आणि 35 मध्ये 32.5, इथे येणार 37.5, इथे येणार 42.5. मित्रांनो हे कळत आहे तुम्हाला, दोघांची बेरीज केली भागिले 2 केले, किंवा या दोघांमध्ये 5 मध्ये काय असतो 2.5 असतो नाही का, त्यामुळे इथे 2.5 वाढवले. या पद्धतीने आपण सर्च करू शकतो 47.5. आता विचारलं डीआय काढायचं आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ए निवडावं लागेल म्हणजे गृहित मध्य, ए निवडावं लागेल गृहित मध्य म्हणजेच ए, आणि तो काय घेणार फ्रेंड्स, तो आपण मधला घेतोय, त्यामुळे 37.5 घेऊया. तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल, शक्यतोवर मधला निवडावा 37.5. ओके फ्रेंड्स आता काय करणार, डीआय आपल्याला काढायचा आहे. एक्स आय इकडचा असतो वर्ग मध्य असून ए जो आपण मानला आहे 37.5 इथे लिहून टाका 37.5. मग आता मित्रांनो 27.5 मधनं वजा 37.5 म्हणजे किती येणार, तर ते येणार फ्रेंड्स वजा 10. 32.5 मधनं 37.5 वजा केले तर वजा 5. 37.5 एक्स आय आहे, त्यामध्ये मित्रांनो एक्स त्यामध्ये 30 संख्या वजा केली 0. 42 मधनं 37.5 गेले, 42.5 मधनं 37.5 गेले 5, आणि 47.5 मधनं 37.5 गेले आलं उत्तर 10. ओके फ्रेंड्स आता वारंवारता जी की आपल्याला दिलेली असते एफ आय 20-25-15-10-10 लिहून टाका. 20-25-15-10 आणि 10, आणि मित्रांनो इथे आपल्याला काय काढावा लागतो, समेशन ऑफ एफ आय काढावा लागतो, तोही आपण काढूया. 20 आणि 25 45 45 आणि 15 60 70 80 झाले 80. वारंवारता गुणिले विचलन म्हणजेच काय, एफ आय गुणिले डी आय यांचा गुणाकार 10 गुणिले 20 होतात मित्रांनो वजा 200. 25 गुणिले 5 25 असे म्हणजे वजा 125. 15 गुणिले 0 0, 10 गुणिले 5 50 आणि 10 गुणिले 10 होतात 100. इथेही आपल्याला समेशन ऑफ एफ आय डी आय म्हणजेच काय बेरीज करायची आहे या संख्येची. 200 आणि वजा 125 हे उत्तरांनं होतात 325 आणि हे होतात 150. वजा 325 आधी 150 किती होतील, तर ते होतील मोठं पद आहे हे म्हणजे वजा 175. ओके आता मित्रांनो हे मिळाल्यानंतर आपण काय करतो, तर डी बार काढतो. लक्षात घ्या डी बार, आणि डी बार काय असतो, समेशन ऑफ एफ आय डी आय छेद समेशन ऑफ एफ आय. काढूया, एफ आय डी आय आहे वजा 175 भागिले 80. हा सुद्धा भागाकार तुम्हाला सर्च करता येईल मित्रांनो, 8 × 16 दोनाचा भाग जाईल, 160 होतात नाही का, तो जर केला तर मात्र उत्तर याचं सुद्धा वजा येणार आहे, वजा 2.19 याचं उत्तर येणार आहे. तुम्ही करू शकता 175 भागिले 80 तुम्हाला उत्तर मिळेल 2.19, मात्र पहिलं पद जे ते वजा आहे त्यामुळे भागाकार वजा 2.19. आता फ्रेंड्स मध्य आपल्याला काढायचं आहे, मध्य बरोबर एक्स बार सूत्र काय आपलं, तर ते आहे गृहित मध्य म्हणजे ए अधिक जो आपण आता काढला डी बार. ए मित्रांनो किती घेतला होता आपण, तो घेतला होता 37.5 वजा किंवा अधिक लिहा नंतर वजा 2.19 लिहा, म्हणजेच काय होईल 37.5 वजा 2.19 होईल, आणि यांची वजाबाकी केली तर ती मिळते आहे मित्रांनो आपल्याला 35.31. आता मित्रांनो मध्याला 35.31, बट नोट दॅट हे लक्षात ठेवा हे होतं हजारामध्ये, आपल्याला दिले बघा उत्पन्न हजारामध्ये, त्यामुळे 35.31 रुपये लिहू नका, तर काय लिहिणार ते हजारने याला गुणावं लागेल, तर 35,310 रुपये. ओके फ्रेंड्स लिहूया, बागायतदाराचा किंवा मध्य बरोबर असं लिहा पुन्हा, मध्य बरोबर एक्स बार बरोबर 35.31 हजारामध्ये, त्यामुळे हजारने गुणायचं म्हणजे मिळेल 35,310, आणि इथे लिहा बागायतदार
बागायत दारांच्या उत्पन्नाचा मध्य जो की आपण काढला रुपये 35,310 आहे. हो फ्रेंड्स, गृहित मध्य पद्धत तुम्हाला कळाली असेल, याची प्रॅक्टिस करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तिसरी पद्धत. तोपर्यंत मित्रांनो टेक केअर, गुड बाय. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनचा पण प्रेस करा.